तर मागचे 2 दिवस पुण्यनगरी विठूनामाच्या गजरानं दुमदुमून गेलेली होती, असंच काहीसं दृश्य पुणे मेट्रोमध्ये सुद्धा दिसलेले. पंढरपूरच्या दिशेनं निघालेला वैष्णवांचा मेळा हा पुणे मुक्कामी होता. या निमित्तानं तुळशीबाग मंडळाच्या वतीनं वारकऱ्यांसाठी मेट्रो सफारीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी वारकऱ्यांनी टाळ मृदंगावर ताल धरत मेट्रो सफारीचा आनंद लुटला. आषाढी वारीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हा सगळा संतांचा मेळा वारकऱ्यांसह पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे आणि यासाठी पंढरपूर सजवलं जात आहे. सर्व प्रमुख चौकांमध्ये वारकऱ्यांची शिल्पं तयार करण्यात आलेली आहेत. या शिल्पांमध्ये रिंगण सोहळा, पालखी सोहळा, मृदंग वाजवणारे वारकरी, शिपालखी सोहळ्याचं शिल्प आहे. ही अनेक शिल्पं पंढरपूरमध्ये लक्ष वेधून घेत आहेत. पंढरपुरात विठुरायाच्या मंदिराचं पुरातन रूप भाविकांना पाहता येणार आहे. मंदिरातील दर्शन रांगेत आषाढीपूर्वी समितीकडून महत्वाचे बदल करण्यात आले, त्यामुळे दर्शन रांगेतूनच भाविकांना मंदिराचं पुरातन रूप अनुभवता येणार आहे. आषाढी वारी सोहळ्यानिमित्तानं पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं सजलंय. पेशवेकालीन सभा मंडपात सुद्धा वेगवेगळ्या रंगाचे विद्युत दिवे लावलेत, त्यामुळे मंडपाची शोभा वाढली आहे. हे दृश्य आहेत पंढरी नगरीतली. अवघी पंढरी नगरी आता सज्ज झालेली आहे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी. लाखोंच्या संख्येनं वारकरी एक एक करत आता पंढरीच्या दिशेनं निघालेले आहेत. दिंड्या, पालख्या या पंढरी नगरीत दाखल होतील आणि मग या वारकऱ्यांचं स्वागत तितकंच भव्य दिव्य झालं पाहिजे, म्हणूनच ही पंढरी नगरी आणि विशेषतः पंढरपूरचं विठुरायाचं मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं सजलंय. श्री क्षेत्र पिंपळनेर इथल्या संत निळोबारायांच्या मानाच्या पालखीचं राहत्या वाड्यातून समाधी मंदिराकडे प्रस्थान झालं. यावेळी आळंदी देहू संस्थानचे पदाधिकारी आणि शासनाच्या वतीनं तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. पादुका पूजन पार पडलं. यावेळी सुंदर भजनही झालं, महाआरती झाली आणि पालखीचं प्रस्थान झालं. पुण्यात मराठा मित्र मंडळानं वारकऱ्यांसाठी मोफत दाढी सेवेचं आयोजन केलं. यात महिना दीड महिना घरापासून लांब असलेल्या वारकऱ्यांची मोफत दाढी केली जाते, तसंच वारकऱ्यांचे चप्पल बूट शिवून देण्याचं कामही या ठिकाणी केलं जातं.